पूजा वरलं का नाही अगं, कृष्णाचा बर्थडे करायचं का नाही, कपडे आणायला जायचं त्याला, मग काय करायचं तू? पोहे, पोह्याची रेसिपी अजून तुझी अर्धीच राहिली, तोपर्यंत माझ्या पोटातले कावळे मरून गेले. लवकर आवर, कृष्णाचा बर्थडे करायचा आहे. बोल की, सगळे जण म्हणते तुला पूजा ताई बोलत नाही बोलत नाही, आणि तू हसत हे नुसतं. बोल की, आज कृष्णाचा बर्थडे आहे, बर्थडे करायचा, बर्थडे करून गावाकडे जायचं, गावाकडली यात्रा बघायची, फिरायची, परत माघारी यायचं. बाबा मी काय तुला हाणतो का ग? व्हिडिओ म्हणजे शूट करत असताना तू माझ्याकडे का बघते? जसं काय चुकल्यावर तुम्ही तुला ठोका टाकणार आहे. नाही, लोकांना वाटत ग मी तुला मारतो करतो काय, असं काय नाही. हा ठीक आहे, तर चल लवकर आवर. कसं बोलायचं ते पण सांगता ना, त्याच्यामुळे मी तुमच्याकडे बघते. कृष्णाचा बर्थडे वाढदिवस तर मस्त पैकी वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे आम्ही, आणि कृष्णाला नवीन कपडे आणायला जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आज मी गावाकडे जाणार आहे, तर गावाकडली जत्रा आहे, तर फॅमिली पण दाखवतो, गाव पण दाखवतो, गावची जत्रा पण दाखवतो. आणि आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृष्णाचा आहे वाढदिवस, तर वाढदिवस पण आता आम्ही करून गावाकडे जाणार आहे. कृष्ण, तुला सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, सगळ्यांना थँक्यू म्हण. ओके, तर सगळ्यांनी कृष्णाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या, आणि पुढचं सेलिब्रेशन पण दाखवतो, ब्लॉग कंटिन्यू करा. सकाळच्या 8 वाजल्या, तर 8 वाजता काय दुकानं उघडलेली नसतील कपडे घेण्यासाठी कृष्णाला, तर 9 पुढं उघडतील दुकाने. 9 पुढं ड्रेस आणायचा, केक आणायचा, बर्थडे करायचा, आणि लवकरात लवकर गावाकडे जायचं. ताईपाशी जायचे, ताईपासून ताईला घ्यायचं, शिवटी शंभू भाचे आहेत माझे, त्या सगळ्यांना घ्यायचं, आणि गावाकडे जत्रेसाठी जायचं. तर जत्रा दाखवतो. इकडे सागर गाडी रेडी करतोय गावाकडे जाण्यासाठी. सागर आवरलं का सगळं? ओके, कृष्णाला कपडे पण घ्यायचे, आणि केक आणि बर्थडेचं सामान सेलिब्रेशन साठी सगळं घ्यायचंय. सो चला, तुम्हाला दुकान दाखवतो. आता आम्ही आलो सिटीन चौकात बारामती मध्ये. सुभद्रा मॉल अजून ओपन झालाय का नाही काय माहित नाही तिथे दुकानं. चला बघूया, कारण लवकर इथं बर्थडे सेलिब्रेट करून आम्हाला गावाकडे जायचंय. गावाकडे जायला 2-3 तास जातील, आणि जत्रा पण आहे आज. सो जत्राचा पण ब्लॉग करायचा आहे. हा आहे सुभद्रा मॉल बारामतीचा. मला तर सगळी दुकानं बंदच दिसतात मित्रांनो. सुभद्रा मॉल, तर अजून तर काय सगळी दुकानं ओपन नाही झाली. बघा इकडं हा मॉल आहे, तर सगळी दुकानं बंदच दिसतात. कृष्णा काय यार, कपडे तुझ्या नशिबात आहेत का नाहीत? मित्रांनो इथलं तर दुकान काय ओपन नाही, तर आता आम्ही जातोय बारामतीमध्ये. तिकडे आतमध्ये जर दुकान उघडं असतील सकाळ सकाळ तर घेऊया कपडे, पण घ्यायचीच. मित्रांनो जवळजवळ निम्मी बारामती बंद आहे, निम्मी म्हणण्यापेक्षा निम्म्यापेक्षा वरती बारामती बंद आहे. सकाळच्या 9:30 वाजल्यात तरी पण अजून दुकानं उघडली नाहीत, फक्त नाश्त्याची चहापाण्याची दुकानं उघडल्यात. मित्रांनो लय दिवसातून बघतोय अशी जोड सायकलीवर. बघा त्या आजी आजोबांचं वय किती असेल, 60-70 तरी असेल. फायनली बारामतीमध्ये प्रगती कलेक्शन मध्ये आलोय आम्ही. तर छोट्या मुलांचे स्पेशल कपडे भेटतात, तर कृष्णाला आता आम्ही घेणार आहोत कपडे. कृष्णाला काय कोणता ड्रेस पसंत पडला नाही? बारामती मध्ये लहान मुलांसाठी ड्रेस कुठं चांगले भेटतात कोणाला माहित असेल तर सांगा, म्हणजे कसं आहे नेक्स्ट टाइम घ्यायला बरं आहे. मित्रांनो कपडे काय कृष्णाला चांगले भेटले नाही. शेवटी आम्ही पुन्हा सुभद्रा मॉलला चाललोय. काय फिरून फिरून तासभराने मॉलमध्ये चाललो. बघू आता तरी दुकान उघडल्यात का नाही. एक दुकान उघडलेलं दिसतंय, अमरिया अमरिया किड्स. चला तिकडे जाऊ. हा आहे बारामतीचा सुभद्रा मॉल. इकडं कृष्णाला बर्थडेचं सामान घेतोय आम्ही. फायनली इकडं केक आणलाय कृष्णाचा, आणि थोडस सेलिब्रेशनचं सामान आणलंय. तर सगळे जण आता हे लावून घेणार इकडं भिंतीवरती. तर आता इकडं फुगा फुगवायचं काम चालू आहे मित्रांनो. हे बघा सगळे फुगा आणल्या तिकडं.
आणि पूजन कृष्ण फुगा फुगवणार आहे. ए त्याला दी गती ती नसतो घेत घे बाबा फुगव फुगव. ए नाही फुगत नाही तुटलं ही लागलेला का मला कुणाच्या पोटचं आणलंय काय माहिती लका ह्याच्यापेक्षा ही पूजा बरी बघ केवढा मोठा फुगा फुगवला याने तोंडानेच फुगवलेलं बरं आहे. कृष्ण तोंडाने फुगव. कृष्णा काय धडपड चालू आहे मगाच्या पासून तुझा फुग फुगवतोय का आयुष्य पोत बोळच पाल फुगेला ह्याने ह्याने फुग इकडं पूजाने केलंय ओवळायचं ताट. कृष्णाला नवरदेवाचा पोशाख चढवतात. आता कृष्ण नवीन कपडे आणलेले घालतोय ना. तुझा काय आज ओके काय म्हणायचं मग. थँक्यू हा. ओके मी म्हणतो तुला हॅपी बर्थडे. चल इकडे बघ हॅपी बर्थडे हो खातात हात दे. थँक्यू मन. कृष्णा कृष्णा रेडी झाला का. कृष्णा रेडी झाला. ओके चल त्या खुर्चीवरती बस. चल गावाकडे जायचंय लवकर. गावाकडली जत्रा आहे त्याच्यामुळं जास्त मोठा बर्थडे नाही करू शकलो तरी पण छोटा मोठा करतोय. काय म्हणला गावात फुटल की फुटल की त्या फुग्यामुळे पंकायचा खाली पडल बिडल नको. कृष्ण कुणाचा बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू म्हणायचं. कधी कापायचा केक फोटो नाही नाही येत येत. हॅपी बर्थडे. थांबा येतात पत्रा वेळा जेवायला येतात. तुम्ही नका काळजी करू. काय लका तुम्ही. थँक्यू थँक्यू थँक्यू. कृष्णाचा बर्थडे सेलिब्रेट करतोय आम्ही पण जास्त मोठं नाही करत कारण आम्हाला इथलं सगळं आवरून गावाकडे जायचंय जत्रेसाठी. केक कट करतो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डियर कृष्णा. हॅपी बर्थडे टू यू. अशा पद्धतीने कृष्णाचा छोटा मोठा सेलिब्रेट केला बर्थडे आम्ही. मला माहिती संध्या कशामुळे बसली होती तर फक्त केक साठी बसली होती. बाकी तुला बर्थडे मध्ये काय सुद्धा इंटरेस्ट नव्हता. हा नाही ना आधी तुम्ही खाऊन घ्या रे. ह्या विराजला दे पहिला. भगवान का देव सब कुछ है. दौलत है शौरत है औरत है. हा बस एक केक की कमी. तर चला मित्रांनो कृष्णाला गिफ्ट पण भेटले बर्थडे पण झालंय. आता गावाकडे चालू आहे आम्ही सगळेजण. चला गावाकडला ब्लॉग दाखवतो जत्रेचा. ओके बाय बाय थँक्यू.